सब्सक्राइब करा व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। वेदनेनं जीव हैराण झालाय, मणक्याच्या आजारावर खात्रीशीर उपाय शोधताय, मग तुमचा शोध संपला। पंढरपूर नगरीमध्ये विदेशी तंत्रज्ञानानं वेदनांवर मात करण्याची सुवर्ण संधी म्हणजेच श्री फिजिओथेरपी क्लिनिक। डॉक्टर आशिष चव्हाण यांच्या कल्पनेतून साकारलेल्या क्लिनिकमध्ये आधुनिक तंत्रज्ञान युक्त व अद्ययावत मशिनीद्वारे वेदनेपासून कायमचा मुक्तीचा अनुभव घ्या। मानदुखी, कंबरदुखी, पोटदुखी, गुडघेदुखी, रेनिस एल्बो, बॉडी अलाइनमेंट, हातापायाला मुंग्या येणं, पॅरालिस पेशंट, ऑपरेशन नंतरचे व्यायाम, स्नायूचे आजार, नसांचे आजार, सर्व प्रकारच्या व्यायामाद्वारे व अॅक्युपंक्चरद्वारे तसेच अत्याधुनिक वैद्यकीय थेरीचा वापर करून शास्त्रशुद्ध उपचार केले जातील, विना औषध विना शस्त्र। पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली, नरहरी सोनार मठ, भुयाचा मारुती परिसर, काशीकापडी गल्ली व भोगावकर वाडा येथे मागील अनेक दिवसापासून ड्रेनेज तुंबत असून गटारी ओव्हरफ्लो होत आहेत। ड्रेनेज सारखे घाण पाणी नागरिकांच्या घरामध्ये फिरत आहे, त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे। वारंवार सांगून देखील नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही असे नागरिकांमधून बोलले जात आहे। तसेच नागरिकांच्या समस्येचे दखल घेत मागील अनेक दिवसापासून समाजसेवक संजयबाबा ननवरे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, त्याच पद्धतीने काल देखील त्या प्रश्नावर आवाज उठवत पालिका प्रशासनात जागे करण्याचे काम केले असून आमदार समाधान अवताडे आणि मुख्याधिकारी अरविंद माळे यांना कॉलवरून संपर्क साधून झेंडे गल्ली, नरहरी सोनारमठ, भुयाचा मारुती परिसर, काशी कापडी गल्ली व भोगावकर वाडा येथील ड्रेनेज गटरी घाणचे प्रश्न सोडवावे यासाठी आग्रही मागणी केली। त्याच पद्धतीने पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अरविंद माळे यांनी लवकरच टेंडर काढून तो विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये पालिकेविषयी नाराजगी जरी असली तरी आता मात्र ननवरे यांच्या प्रयत्नाने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून हे आमचा भाग जो आहे झेंडे गल्ली म्हणा, डोंबी गल्ली परिसर हा भाग आहे, हा भाग ते खाली काशेपडी गल्ली आणि भोगरवाडा तो अंडेवाले ननवरे अंडेवाले तिथं पूर्ण सगळ्याला ड्रेनेजचे समस्या सगळ्यांना आहेत आणि ड्रेनेज खाली पाणी जात नसल्यामुळे ते तुंबले की दररोज नळाला पाणी आले की दररोज सकाळी इथं तुंबत आणि प्रत्येक घरात पाणी जाते। तर अक्षरशः काय 2 ते 3 घर घरं आहेत त्यांच्या घरात सुद्धा जावं वाटत नाही आम्हाला, इतकं म्हणजे दुर्गंधी इथे घरात गेलं तरी। तर याच्यानं प्रश्न पडतो की ते लोक कशी राहत असतील। तर यामुळं मी गे आणि जवळ 3 ते 4 म्हणजे मी सारखं पाठपुरा करतो आहे, तक्रारी करतो आहे, आपल्या तालुक्याचे आमदार माननीय समाधानदादा अवताडे यांनाही संपर्क साधला असता, त्यांनी काल तातडीनं लोकं पाठवली, परंतु काय ते त्या तात्पुरतं ते करून गेले। ह्याच्यावर कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत। आणि त्याचप्रमाणे नंतर मी काल परत आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळे साहेब यांनाही फोन केला असता, त्यांनी सांगितले की 8 ते 10 दिवसात तुमच्या भागातलं कामाला सुरू करतो आणि ड्रेनेजची समस्या ते कायमस्वरूपी मिटवतो, असे कालच मला आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय अरविंद माळे साहेबांनी सांगितलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं मला इथं काय महिला बघिनी गेल्या आठवड्यात सांगितलं की इथं पाणीसुद्धा येत नाही चांगल्या दाबानं, मग पाणी 10 ते 15 मिनटं नळाला पाणी येते सकाळी, तर त्या ते घाण वाचित आहे पाण्यामध्ये। आणि परत ते पाण्यासाठी मी संपर्क केला, त्यांनी काय सांगितलं की येथील ती लाईन जी आहे ती लाईन खराब झाली आहे, मग लाईन खराब झाली मग तुमचं काम आहे का आम्हीच ते पण करायचं, तर ते पाणी लाईन स्वच्छ करून जे काय अडचण राहिलं आली असतील ती पाईपलाईन व्यवस्थित करून संपूर्ण 100% चांगल्या दाबाने पाणी पुरवठा करावा आणि पाण्यासुद्धा इथं प्रत्येक नागरिकाची गैरसोय होत आहे, एवढीच माझी विनंती आहे। आणि ड्रेनेजची समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवावी आणि आजारातून या भागातील लोकांच्या आजारातून मुक्तता करावी, कारण या डास डेंग्यूची डास प्रमाण भरपूर झालेले आहे, लहान मुलं मोठी माणसं आणि वयस्क लोकसुद्धा इथं आजारी पडत आहेत, अनेकांना डेंग्यू झालेले आहे, मध्ये गेल्यामध्ये मी सुद्धा 5 दिवस ॲडमिट तुम्हालाही टायफॉइड झाला होता। तर या सगळ्या कारणे दुर्गंधी आणि या ड्रेनेजचं पाणी हे आहे, तरी मी माननीय श्री नगरपालिका प्रशासनाला सांगतो की लवकरात लवकर ड्रेनेजचं काहीतरी उपाययोजना करून प्रश्न सोडवावे आणि नागरिकांची सुटका करावी। इथून मी सौ माधवी मुकेश शेटे राहणार 108 जुनी पेठ डोंबे गल्ली पंढरपूर। मी इथून बोलते की अशा समस्या आहेत की नगरपालिकेचे कुणीही लोक येत नाही, गटर सगळी अस्वच्छ आहे, गटरीत काढायला कुणी येत नाही गटर स्वच्छता करण्यासाठी, ड्रेनेज सगळं तुंबत आहे रोज,
आणि पाण्याची समस्या आहे त्यामुळं हां लोकांचं सगळ्या पूर्ण गल्लीत ड्रेनेज तुंबल्यामुळं सगळ्या गल्लीत सगळं घाण पाणी पसरले होते त्यामुळे सगळ्यांना आजार झालेला होता. इवन म्हणजे वयस्कर लोक लहान मुलं डेंग्यूमुळे आत्ता त्या समस्येतनं कसे तरी बाहेर पडलेले आहेत एक एक जण प्रत्येकाला असे असे त्रास होलेले झालेत की ते सांगण्यासारखे नाही. त्यामुळे नगरपालिकेने ह्या सगळ्या गोष्टीकडे जरा चांगल्या रीतीने लक्ष देणं गरजेचं आहे. सीमा महेश गांडोळे. गटरी तुंबत्यात पाणी येत नाहीत नळाला आणि आळ्यासुद्धा झाल्यात गटरीत पाक घरापर्यंत आळे या लागलेत आतमध्ये शेपटीच्या पाक आळ्या झालेत घरात पाक या लागलेत. स्वच्छता कोण येत नाही झाडायला कोण येत नाही केर उचलायला सुद्धा कोण येत नाही इथं ही साफ करावं आमची मागणी. मी चांगदेव नागनाथ रणदेवी आरोग्य पर्यवेक्षक म्हणून मलेरिया डिपार्टमेंट काम करतो रिटायर झालेलो आहे. आता रिटायर होऊन मला 10-12 वर्ष झालेली आहेत. या ठिकाणी ड्रेनेज 1990 साली झालेले आहेत 4.5 फुटाचे ते फक्त एवढे लहान आहेत आणि त्याच्यामुळं ही पहिलं ट्राय सीझन म्हणून त्यांनी ती केलेलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी काही मोठे ड्रेनेज टाकलेले नाहीत पाईपलाईन मोठी वापरलेली नाहीत बॅकवॉटरनं परत पाणी इकडे येतं त्याच्यामुळं कर्मचारी बी थकून गेलेत. तर ही जी समस्या महत्त्वाची आहे ते ड्रेनेजची महत्त्वाची समस्या आहे आणि पाणी वाहण्यासाठी स्वतंत्र असं काही त्यांनी सोय केलेली नाही फक्त गटारी जी आहेत त्या पण जुन्याच आहेत मग ते काढून परत ते त्या ठिकाणी पाईपलाईन करून पाणी वाहतं पाणीही वेगळं करायला पाहिजे आणि ड्रेनेजचं पाणीही वेगळं करायला पाहिजे आणि ह्याच्यापासून खरंच बरेचसे लोक ह्या ठिकाणी आजारी पडायला लागलेत आणि त्या आजारामुळं दवाखान्यात जाऊन येऊन कुणाला सांगणार ऐकायला कोणी तयार नाही. येतात जातात सगळे बघतात करतात मंजूर झाले म्हणतात आणि परत तसेच जातात महिना झाले हे ऐकतो. तर त्यांनी मोठ्या ड्रेनेज टाकण्याचे काही ठिकाणी पाणी जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे तर ते एवढं झालं तरी शिकार. शस्त्रक्रिया मणक्याच्या आजारावर आधुनिक व खात्रीशीर इलाज मिळवण्यासाठी श्री हॉस्पिटलला एकदा अवश्य भेट द्या. तसेच आर्थिक दुर्बल लोकांसाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोफत उपचार तरी गरजूंनी याचा अवश्य लाभ घ्यावा. टीप येण्यापूर्वी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. पत्ता प्लॉट नंबर 44 शारदा बिल्डिंग जवळ शिंदेशाही रोड समतानगर LPG गॅस पंप मागे लिंक रोड पंढरपूर जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9021379295.